संगमनेर तालुक्यातील घारगाव गावाअंतर्गत असलेल्या भूतांबरे वस्ती या ठिकाणी तुटलेल्या वीजभाग तारेच्या धक्क्यानं तीन शेळ्यांचा जागीच हो मृत्यू झाला तर ही घटना मंगळवारी चोवीस मार्चला संध्याकाळी पाचच्या दरम्यान घडली तर दैवबलवत्तर असल्यामुळे महिला बालंबाल बचावलीये भूतांबरेवाडी परिसरामध्ये इंदुबाई भूतांबरे या शेळ्या चारत होत्या त्याच दरम्यान अचानक सुटलेल्या जोराच्या वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि त्याचवेळी भुतांब्रे यांच्या शेळ्या चरत असताना विजेच्या तुटलेल्या वीजभाग तारेचा धक्का या शेळ्यांना बसला यामध्ये या तीन शेळ्या जागीच मृत्यूमुखी पडल्या तर इंदुबाई या बालंबाल बचावल्यात यात भूतांब्रे यांचं वीस ते बावीस हजार रुपयांचं नुकसान झालंय तर या घटनेची माहिती मिळताच घारगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाकचवरे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतशेळ्यांचं शवविच्छेदन केलं त्यामध्ये या शेळ्या विजेच्या धक्क्यानंच मृत पावल्याचं निष्पन्न झालं मारगाव परिसरातील भूतांबरे वस्ती येथे हरिभाऊ भूतांबरे या शेतकऱ्याच्या शेळ्या चरत असताना एम ए सी बीची इलेक्ट्रिसिटीच्या वायर थोड्या वेळापूर्वी जी थोडंफार पाऊस आणि वादळ आलं होतं त्याच्यामध्ये तुटलेल्या वायरला त्यांना विजेचा धक्का बसला आणि तीन शेळ्या मृत झाल्या त्यातल्या दोन गाभन शेळ्या आहेत साधारणतः तीन साडेतीन वर्षे वयाच्या आणि एक सहा महिने वयाची पाठ आहे शेतकऱ्याचा अंदाजे वीस ते बावीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते आढळून येते इलेक्ट्रिकोशनमुळे झालेली जी त्यांचा मृत्यू आहे तो पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांच्या बॉडीवरती ज्या बर्निंग मार्क्स मिळाल्या त्याच्यावर लक्षात येतोय महावितरण घारगाव परिसरामध्ये वेळोवेळी तुटत असलेल्या वीजभाग तारांचा विचार करून त्या तारांच्या जागेवर नवीन तारा टाकाव्यात आणि मृत पावलेल्या शेळ्यांची लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली शेळ्या घेऊन चालले होते तर मला चांगकर हे झालं पण मी बळबळच बल, वाचले आणि शेळ्या गेल्या किती हिस बॉन्डाने त्याची भरपाई करून देवा नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव